हा व्हिडिओ पाहिलात? छान आहे ना, एक लहान बाळ आपल्या बाबांसोबत खेळत आहे. अशा अनेक व्हिडिओ आपण रील्स मध्ये पाहत असतो, लाईकही करतो. पण या व्हिडिओतलं जे बाळ आहे ते आज हयात नाहीये. कसा काय घडलं नेमकं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी शुभम पाटील, आपण पाहताय लोकमत मुंबई. एक 3 वर्षाचं बाळ जे आपल्या बाबांसोबत खेळताना तुम्ही आता पाहताय, त्याचं दुर्दैवी अंत झालाय. हे कुटुंब जे आहे, हे बापलेक जे आहेत, हे विक्रोळीमध्ये राहतात. विक्रोळी स्टेशनच्या शेजारी SRA प्रकल्पामधनं उभी राहिलेली सिद्धिविनायक नावाची एक सोसायटी आहे. ती 22-23 माळ्याची बिल्डिंग आहे. तिथे 8व्या माळ्यावरती हे कुटुंब राहत होतं. बाळाचं नाव आहे शिवराज सिंग. त्याच्या वडिलांचं विक्रोळीमध्येच एक मेडिकल शॉप आहे आणि त्याच्यावरतीच या संपूर्ण कुटुंबाचा जो आहे तो उदरनिर्वाह होत होता. रविवारची तारीख 2 जुलै 2023 ही घटना घडली. रविवार जो आपण सगळेजण आनंदात घालवतो, सुट्टीचा दिवस असतो, सगळे मजामस्ती करत घालवतो, दिवस सरला, संध्याकाळ होती, बाप आपल्या लेकासोबत म्हणजे आला होता, तर एक लहान लेकरू ते खिडकीतनं आपण सगळेजण जसं वाकून पाहतो, प्रत्येकाला इच्छा असते ना खिडकीतनं बाहेर बघण्याची, घरातले ज्येष्ठ असोत किंवा लहान मुलं असोत, खिडकीतनं डोकावून बाहेरचं दृश्य पाहण्याची गंमतच न्यारी असते. सो ते त्यांना ते आवडत असतं, कारण सध्या पावसाचे दिवस आहेत, सो तो आनंद छान असतो. आणि असंच करताना ते लहान लेकरू जे आहे ते अगदी 3 वर्षाचं बाळ ते त्या खिडकीमध्ये गेलं आणि दुर्दैवानं त्या खिडकीतनं तोल जाऊन 8व्या माळ्यावरनं ते बाळ खाली पडलं आणि जागीच त्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना घडली. त्यानंतर सोसायटीमधल्या रहिवाशांनी एक संताप व्यक्त केला आणि बिल्डरला गराडा घातला, कारण बिल्डरला त्यांनी जाब विचारले, कारण त्या खिडक्यांना जे आहेत ते संरक्षण जाळ्या म्हणजे ग्रिल्स लावण्यासाठी एक नियम असतो, तो त्या लावल्या गेल्याच पाहिजे, परंतु त्या अद्यापही लावल्या गेल्या नव्हत्या. 2020 या रहिवाशांना त्यांचं पोझिशन मिळालं होतं घरांमध्ये राहण्यासाठी, अजूनपर्यंत त्या ग्रिल्स लावल्या गेल्या नव्हत्या. अशी या रहिवाशांची मागणी आहे. नेमकं हे रहिवासी काय म्हणतायत, त्यांनी बिल्डरला जाऊन काय नेमकं सांगितलं आहे पाहूयात. 2 तारखेला जे घडलेलं, आपण एक 3.5 वर्षाचा मुलगा होता, त्याची वही कमी, त्याचं नाव शिवराज सिंह असं आहे. तो 8व्या माळ्यातून डायरेक्ट खालती पडला. त्याच्यानंतर डॉक्टरनी 2 तासानंतर त्याला बोलले ते मृत्यू झालेला आहे. ह्याचा अगोदर 10-15 दिवस झाले वारंवार SRAला आम्ही कंप्लेन करतो आहे की हे बिल्डिंगमध्ये जे सोयसुविधा आहे ते नाही. ते ग्रिलचा पण त्या दिवशी ते आले होते, इंजिनियर डिपार्टमेंट गोसावी साहेब म्हणून आणि दूध भातकर साहेब असे आहे. त्यांनी व्हिजिट करून सगळं काय काय आहे हे बिल्डिंगमध्ये ते सगळे लिहून घेतलेलं आहे. तरी पण हे 10 दिवसापूर्वी जे जे व्हिजिट केले त्याच्यानंतर हे ग्रिल झाला असता तर ते मुलगा जो मृत पावला ते असा जे आहे नाही झाला नसता. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आम्ही 3 तारखेला ते आता जे सध्या आमच्या बाजूला एक बिल्डरचं ऑफिस आहे 14व्या माळ्यावर, तिकडे सगळे रहिवासी गेले जे होते 150-200. त्याच्यानंतर आम्हाला तिकडे तुषार म्हणून तिकडे भेटले. त्याच्यानंतर ते बोलत आहे की आता आम्ही तुमच्या बिल्डिंगला जे आहे ग्रिल वगैरेचा काम करून देणार असा ते बोलले. पण सध्या आम्हाला वाटत नाही तो करणार की नाही करणार, की आम्हाला फक्त लॉलीपॉप दिला आहे ते नाही असं आहे. आम्हाला 2021 4 जानेवारीला अलॉटमेंट लेटरचं हे झालं आहे. म्हणजे की 26-27 डिसेंबर 2020 ते 4 जानेवारी 2021 ह्याच्यामध्ये 176 लोकांना अलॉटमेंट झालेलं आहे. आता कमीत कमी त्याला 2.5 वर्ष पूर्ण झाले, पण आतापर्यंत ग्रिल त्यांनी लावून दिलेला नाही. आणि ते जे ॲग्रीमेंट आहे त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला ग्रिल लावून देणार आम्ही असं आहे. आणि या बिल्डिंगमध्ये खूप त्रास आहे. ते त्रास आता जे ग्रिल लावला असता तर हे सध्या जे इन्सिडेंट झाला नसता. आणि 2 महिन्यापूर्वी त्यांनी पहिल्या माळ्यावर ग्रिल लावला BMC साठी, तर रहिवासीसाठी का ग्रिल लावू शकत नव्हता तो असा आमचा म्हणणं आहे.
तर आपण पाहिलं की हे रहिवासी काय म्हणालेत, त्यांनी बिल्डरकडे बिल्डरला घेराव घातला आणि बिल्डरनं त्यांच्याकडे 10 दिवसाची मुदत मागितली आहे. आता या 10 दिवसांमध्ये तो ग्रिल बसवून देतो की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. पण हे जे कुटुंब आहे या शिवराजच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण मानसिक धक्क्यामध्ये गेलेलं आहे आणि हे कुटुंब जे आहे ते मुंबई सोडून त्यांच्या गावी गेलेलं आहे राजस्थानला. आता पुन्हा ही सगळी म्हणजे भरपाई तर होणार नाही आहे, पण तोच प्रश्न आहे की जर नियमात असतं तर या विकासकांना, या इमारतींना या सगळ्या नियमटी पूर्ण झाल्याशिवाय OC कसा मिळतो? आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी शुभम पाटील, लोकमत मुंबईसाठी, विक्रोळी.